विद्यार्थ्यांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या या शैक्षणिक चॅनलमध्ये. आपण सुरुवातीला जे कॅलिग्राफी पाहिलं होतं फर्स्ट एपिसोडमध्ये, ए टू झेड अक्षरांचं कॅलिग्राफी आपण पाहणार होतो. आणि याच्यामध्ये दोन पार्ट होणार होते. पहिल्या पार्टमध्ये आपण काही अक्षरं पाहिली. आता या सेकंड पार्टमध्ये आपण राहिलेली अक्षरं आणि एक अक्षरांचा समूह घेऊन एक सुंदर आपण एक कॅलिग्राफी करून पाहणार आहोत. ओके, तर सुरुवात करूया एस. आता एस जो अक्षर आहे तो सगळ्यात वेगळा आहे याच्यामध्ये आणि थोडंसं अवघड आहे. त्यामुळं एसला सगळ्यात महत्त्वाचं, एस ड्रॉ करत असताना सेंटर काढणं खूप महत्त्वाचं आहे. मगाशी जे म्हटलं मी तुम्हाला, आरला जे सेंटर आहे, 5 सेंटीमीटरचं अक्षर असेल तर 2.5 सेंटीमीटर सेंटर आहे. तर एसला सुद्धा आपल्याला 2.5 सेंटीमीटर सेंटर आखणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा वरचा जो लाईन आहे, मी जसं ड्रॉ करतोय, जर तुम्हाला कळालं नाही तर यूट्यूबवर जाऊन या लिंकवर पुन्हा एकदा व्हिडिओ स्टॉप करून, मी जसं ड्रॉ केलेलं आहे तसं स्टॉप करून तुम्ही बघितलात तर तुम्हाला लक्षात येईल. एका लेक्चरमध्ये हे गोष्ट लक्षात येणार नाही तुम्हाला. ही जी लाईन आहे, क्रॉस लाईन, आडवी लाईन घेतली, खालीसुद्धा आडवी लाईन घ्या, समांतर थ्री लाईन्सची, थ्री लाईन्सची. त्याच्यानंतर ही जी लाईन आहे सेंटरपर्यंत घ्यायचं आहे, 2.5 पर्यंत. त्याच्यानंतर वरचा जो 1 सेंटीमीटरचा जो लाईन आहे तो आडवा, इकडं आणि इकडं डिस्टन्स सोडून फक्त मध्यभागी आडवा लाईन आखून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर वरून जसं सी ड्रॉ केला आपण, सी या पद्धतीने एससुद्धा ड्रॉ करतोय सुरुवातीला. ही लाईन 3 पर्यंत शेवटपर्यंत गेली. आता ही लाईनसुद्धा शेवटपर्यंत चिटकवायची नाही. हा जो लाईन आहे हा 2 पर्यंतच येणार आहे. त्याच्यानंतर इकडची लाईन ह्याला जोडायची आहे आणि इकडची लाईन इकडे घ्यायची आहे. या पद्धतीने हे पहा, या पद्धतीने एस जो अक्षर आहे तो तयार झालेला आहे. एकदम सिमेट्रिकल, जरी उलट सुलट केला तरी समान वाटतो तो अक्षर. आता टी सगळ्यात सोपा अक्षर, आय सारखं, 1 2 3. आपण लक्षपूर्वक पाहणं खूप गरजेचं आहे. आयला जसं आपण वरच्या बाजूला हे लाईन्स घेतलेले आहेत, टीला सुद्धा तसंच घ्यायचं आहे. फक्त इतकंच फरक आहे की हे रिपीट खाली करायचं नाही आहे. कंटिन्यू स्टँडिंग लाईन दोन आखायचे आहेत, इथं टी अक्षर तयार होईल. स्टँडिंग लाईन इथं पुन्हा क्रॉस घ्या यूसाठी, पुन्हा इथं पण क्रॉस घ्या, खालची लाईन जोडून घ्या. त्याच्यानंतर पुन्हा स्टँडिंग लाईन यूपर्यंत, यू QRSTU. त्याच्यानंतर पुन्हा स्पेस 1 2 3. व्ही जो अक्षर आहे, आता व्ही अक्षर ड्रॉ करताना जे 3 लाईन्स आहेत आपले, 1 2 3, जे सिमिलर लाईन्स आहेत, पहिल्यांदा 1 आणि 2 जो लाईन आहे सेंटर, हा लाईन आखून घ्या पहिल्यांदा या पद्धतीने. इथं हे सेंटरचं लाईन आखून घ्या, त्याच्यानंतर खालचं लाईन इथं आखून घ्या या पद्धतीने. व्ही, त्याच्यानंतर डब्ल्यू. डब्ल्यूसाठी कधी कधी तुम्हाला 4 स्पेस वापरले तरी चालतील, कधी कधी 2 स्पेसमध्ये जर आलं नाही, जो एम आहे तो उलटा डब्ल्यू होऊ शकतो. 3 स्पेसमध्ये ड्रॉ केलं तर या पद्धतीने उलट ड्रॉ करायचं आहे. जर 4 स्पेसमध्ये सुटसुटीत ड्रॉ करायचं असेल तर आपण 4 स्पेसमध्ये ड्रॉ करून पाहू. जो डब्ल्यू अक्षर आहे एकमेव, थोडंसं मोठा अक्षर आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, सुरुवातीला याचं सेंटर 2 आणि 3 मधलं सेंटर जे आहे, 2 आणि 3 मधला, तो आपल्याला ड्रॉ करायला लागेल इकडे या पद्धतीने. सेंटर ड्रॉ करायला लागेल आणि हा जो थोडासा क्रॉस लाईन घ्यावा लागेल, याला जोडावं लागेल.
डब्ल्यू, चार लाइन्स वापरलेले आहेत प्रत्येक अक्षराला, आपण थ्री लाईन्स वापरलेले आहेत, 1 2 3, पण डब्ल्यू जो आहे एकमेव आहे ज्याला आपण चार स्पेस वापरलेले आहेत. आता आपण ए टू झेड आपल्याला अक्षर ड्रॉ करायचं आहे, डब्ल्यू पर्यंत आपण आलेलो आहे, पुन्हा आपल्याला इथं रिपीट करायचं आहे. 2 सेंटीमीटर डिस्टन्स आपण इथं सोडलेला आहे, 2 सेंटीमीटर डिस्टन्स सोडलेला आहे. डब्ल्यू नंतर एक्स, 1 2 3, पुन्हा स्पेस 1 2 3, पुन्हा स्पेस 1 2 3. हे तीन जे अक्षर आहेत एक्स वाय आणि झेड हे आखून आपण एंड करून टाकू. त्याच्यानंतर एक्ससाठीसुद्धा 3 लाईनी आपल्याला वापरायचे आहेत आणि 5 सेंटीमीटर डिस्टन्स, 3 लाईन्स वरून 1 सेंटीमीटर, खालून 1 सेंटीमीटर आपण सोडलेला आहे. पुन्हा आता हा जो आहे 9, आणि हे सगळं करताना आपल्याला अजून एक लक्षात घ्यायचं आहे, हे मी जे दाखवतो आहे हे स्केचपेनने डायरेक्ट ड्रॉ करून दाखवतो आहे, हे तुम्हाला दिसण्यासाठी, क्लिअर दिसण्यासाठी. इथं जर मी पेन्सिलचा वापर केला तर इतकं क्लिअर तुम्हाला दिसणार नाहीत, अक्षर ठळक दिसणार नाही. पण तुम्ही मात्र घरी करताना पहिल्यांदा पेन्सिलचा वापर करायचा आहे, पेन्सिलने ड्रॉ केल्यानंतरच मग तुम्ही स्केचपेनने या पद्धतीने ड्रॉईंग करून घ्यायचं आहे. आता एक्समध्ये आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा, 1 2 3 जे लाईन्स आहेत ते खालीसुद्धा 1 2 3 लाईन्स आहेत. हा जो शेवटचा लाईन आहे तो आतमध्ये असणार आहे आणि इकडचा 2 जे लाईन आहे तो बाहेर असणार आहे. म्हणजे बघा कसं, हे बघा या पद्धतीने तिसरी जी लाईन आहे ती 1 च्या एंडला असणार आहे आणि इकडं या पद्धतीने. हे एक्स, त्याच्यानंतर वाय, शेवटचा जो अक्षर आहे शेवटचा अक्षर झेड. आता इथून ड्रॉ करताना डायरेक्ट क्रॉस लाईन आखायचं नाही, हा जो इथं स्पेस आहे इथं सुद्धा असा स्पेस आपल्याला निर्माण करायचा आहे, म्हणजे जो अक्षराचा शेप जो आहे तो परफेक्ट येईल. हे सगळे बारकावे खूप महत्त्वाचे आहेत. काही मुलं गडबडीने काय करतात, इथूनच रेष, म्हणजे हा जाड आला आणि हा पोर्शन बारीक येऊ शकतो, त्यासाठी स्टँडिंग लाईन बरोबर आखणं गरजेचं आहे. आता इथं पण हा स्पेस आला आणि या पद्धतीने शेवटचा जो अक्षर आहे तो पूर्ण झाला झेड. आता या पद्धतीने तुम्ही तुमचं जे नावाचं अक्षर आहे ते पण करू शकता. आता इथं थोडक्यात आपण एखादं अक्षर पाहू. आपण आता ए टू झेड अक्षर झालेले आहेत, ह्याच्यामधले तुमच्या नावाचे जे स्पेलिंगमधले अक्षर येतील ते तुम्ही निवडा आणि ते एका कागदावर ड्रॉ करून घ्या. म्हणजे कसं, उदाहरणार्थ आता आपल्या शाळेचं नाव आहे नागेश करजगी ऑर्किड स्कूल, ऑर्किड आहे ओ, त्याच्यानंतर आर, ओ आर, त्याच्यानंतर कुठला अक्षर लागतो सी, त्याच्यानंतर आहे एच, त्याच्यानंतर आहे आय, त्याच्यानंतर डी. हे एवढे जे अक्षर लागणार आहेत तो वेगळा करा आणि तिथं त्या पद्धतीने तुम्ही तुमचंही स्वतःचं नाव करू शकता. आता इथं मी तुम्हाला ऑर्किड जे आहे ते इथं ड्रॉ करून दाखवतो. तर आता मी तुम्हाला ए टू झेड अक्षर शिकवलेलं आहे. आता इथं आपल्याला आपल्या शाळेचं जे नाव आहे नागेश करजगी ऑर्किड, ऑर्किड जे आहे अक्षर इथं आपल्याला ड्रॉ करायचं आहे. पण आता इथं पेन्सिलचे लाईन काही तुम्हाला घरी बसल्यानंतर जे कॅमेऱ्यामधनं आहेत ते दिसत नाही आहेत, तरी पण मी इथं काय करतो, पुन्हा एकदा स्केचपेननी रेष आखून घेतो आहे तुमच्यासाठी खास. हे स्केचपेनची रेषा हे जे आहेत हे तुम्हाला पेन्सिलनेच ड्रॉ करायचे आहे, ड्रॉ करायचे पेन्सिलने, स्केचपेनने ड्रॉ करायचं नाही.
केवळ हे तुमच्यासाठी दिसत नसल्यामुळे मी हे इथं स्केच पेनने ड्रॉ करतोय. हा जो आहे तो 5 सेंटीमीटरचा डिस्टन्स असलेला लाईन आहे. त्याच्यानंतर याच्याखाली 1 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. पुन्हा एकदा पहा, लक्ष देऊन प्रत्येक अक्षर कसं ड्रॉ करत गेलेलं आहे. वरून 1 सेंटीमीटर, खालून 1 सेंटीमीटर. ही कॅलिग्राफीची अत्यंत सोपी पद्धत. स्ट्रक्चर तुम्हाला पाहून लक्षात आलं असेल अक्षरं ड्रॉ करण्यासाठी किती सोपे आहेत. तुमच्या फायलीवर नाव लिहायला, टीचर एखादं चार्ट बनवायला सांगतात त्यावेळी तुम्हाला अक्षर येत नाहीत, पण ही पद्धत जर तुम्ही आत्मसात केली, ह्याच्यावर थोडासा अभ्यास केला, लगेचच जमणार नाही ही गोष्ट. लगेचच आता तुम्ही ड्रॉईंग शीट घेतलं, पेन्सिल घेतलं, लगेचच येणार नाही आहे, पण ह्याच्या सरावाने प्रॅक्टिसने तुम्हाला हे परफेक्ट येणार आहे. आता इथं आपल्याला आता इथं आपण तुम्हाला जे सांगितलं होतं 5 सेंटीमीटर डिस्टन्स असलेलं लाईन ड्रॉ केले, त्याच्यानंतर 1 खालून वरून 1, त्याच्यानंतर हा जो बॉक्स आहे इथं 1 1 सेंटीमीटरचे लाईन्स जे आखले होते आपण, ते सुद्धा इथं मी आखून घेतोय. आता हे पण पूर्ण एक स्केल जेवढं डिस्टन्स मी आखून घेतोय. हे सगळे लाईन्स तुम्ही पेन्सिलने आखून घ्यायचे फिकट, पण मी तुम्हाला दिसणार नाही पेन्सिल, डायरेक्ट अक्षरं दिसतील म्हणून मी स्केच पेनने ड्रॉ करतोय. आता इथं मी लाईन ड्रॉ करून घेतलेले आहेत. आपल्याला ऑर्किड हा अक्षर इथं बसवायचा आहे इंग्रजीमधला. आता सुरुवातीला आपण ऑर्किडमध्ये किती अक्षरं येतात इंग्रजीमधले ते पाहू. ओ आला, आर आला, सी, एच, आय आणि डी, म्हणजे 1 2 3 4 5 6 सहा अक्षरं आले. स्टँडिंग लाईन्स आपण कन्फर्म करून घ्यायचं किती आखलेले आहेत आपण. आता इथं पहा, प्रत्येक अक्षराला 1 2 3 1 2 3 1 2 3 हा फॉर्म्युला आहे. 3 लाईन्स लागणार आहेत, 1 2 3 लाईन्स 4 असतील, पण स्पेस मात्र 3 लागणार आहेत. आणि एक स्पेस डिस्टन्ससाठी आहे, म्हणजे ओ आणि आर मधला जो डिस्टन्स आहे त्याच्यासाठी एक स्पेस आपण ठेवलेला आहे. आता 1 2 3, त्याच्यानंतर 1 2 3 इथं अक्षर बसणार आहे. स्पेस आहे 1 2 3, स्पेस आहे 1 2 3, इथं 4 अक्षर तयार झाले. आता त्याच्यानंतर स्पेस 1 2 3, पाचवं आहे, इथं स्पेस आहे 1 2 3, स्पेस. म्हणजे आपल्याला जे पाहिजे आवश्यक होतं 1 2 3 1 2 3 असे 6 अक्षर इथं बसण्यासारखे आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, ओ अक्षर सुरुवातीला ड्रॉ करायचं आहे. ओ अक्षर तुम्हाला मी सांगितलं होतं पहिल्यांदा क्रॉस लाईन इथं पहा. आता ओ आपल्याला सुरुवात करायचं पहिल्यांदा क्रॉस लाईन्स. ही क्रॉस लाईन आखून घ्यायचं आहे, त्याचा मधला जो पार्ट आहे ओचा तो ड्रॉ करायचा आहे अक्षराचा या पद्धतीने स्टँडिंग लाईन्सपासून ओ अक्षर. त्याच्यानंतर वरचा भाग, खालचा भाग, साईडचा, त्याच्यानंतर या साईडचा ओ झाला. ओ नंतर इथं स्पेस आहे, त्याच्यानंतर आर अक्षर 1 2 3 2 3. आरसाठी सेंटर 2.5 सांगितलं होतं फॉर्म्युला. 2.5 जवळ आलं की थांबवायचं आहे. हा जो लाईन आहे इथं जॉईंट करायचा आहे. हा जो लाईन आहे तो 2 जॉईंट करायचा आहे इथं. म्हणजे स्पेस अक्षराचं समांतर करेक्ट राहतं. अक्षराचं स्पेस जे आहे ते समांतर ठेवणं खूप गरजेचं आहे. रेषा कमी जास्त करून अक्षराची जाडी जाड बारीक करायचं नसतं. आता हा झाला आर.
ओ आर त्याच्यानंतर 1 2 3 सी स्पेस सुटलेला आहे. बघा किती महत्त्वाचं आहे, स्टँडिंग लाईनमधून आपण अक्षर तयार करतो आहे. एच बाहेरची अक्षरं आपण घ्यायची आहेत, त्याचा काही प्रॉब्लेम नाही तर एचसाठी. पण आता इथं जे मधली रेषा आहे एचचा पोटातला जो लाईन आहे, इथे मात्र आडवी लाईन आखणार आहे. त्यासाठी ही जी लाईन आहे ती कंटिन्यू करायची नाही, हे असं अर्ध्यापर्यंत म्हणजे 2.5 पर्यंतच आणायचं. त्याच्यानंतर खालची लाईन पुन्हा या पद्धतीने रिपीट करायचं. एच त्याच्यानंतर आय स्टँडिंग लाईन, मधली जी लाईन आहे दोन स्टँडिंग लाईन, त्याच्यानंतर स्लीपिंग लाईन, त्याच्यानंतर शेवटचा जो अक्षर आहे तो डी. ओ सारखा डी सुद्धा दोन बाजूलाच क्रॉस करायचं, चारही बाजूला करायचं नाही. जर चारही बाजूला केलं तर ते ओ सारखं वाटेल, त्यासाठी डी शेवटचे जे लाईन आहेत तिथं क्रॉस करायचं आहे. डी पहिल्यांदा बाहेरचा भाग आखून घेतला, त्याच्यानंतर आतला जो स्पेस आहे तो क्लिअर केला. पहा आता हे झेडपर्यंत आपण सोडून देऊ. ओ आर सी एच आय डी म्हणजे ऑर्किड जे आहे आपलं शाळेचं नाव, हे आपण या ए टू झेडमधनं वेगवेगळे अक्षर घेऊन तयार केले. तसं तुम्ही तुमच्या नावाचं स्पेलिंगसुद्धा तुमचं सरनेम असेल, नेम असेल किंवा कुठलंही जे नाव तयार करायचं आहे, या पद्धतीने तुम्ही नाव एक एक अक्षर ड्रॉ करून ते तुम्ही करू शकता. पण सगळ्यात अगोदर तुम्हाला ए टू झेड प्रॅक्टिस करावं लागणार आहे, त्यानंतर हे असं ड्रॉ करायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळी रंग भरायचा असेल त्यावेळी तुम्ही ऑइल पेस्टलचा वापर करू शकता, पोस्टर कलरचा वापर करू शकता. मी जसं मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला शिकवलं की इंडिपेंडन्स डे याच पद्धतीने आपण ड्रॉ केलेलं होतं, पण स्पेशल एपिसोड असल्यामुळं डायरेक्ट मी तुम्हाला ड्रॉ करून आणि कलर करून दाखवलेलं होतं. पण मुळातच जे बेसिक आहे ते आज मी तुम्हाला सांगत आहे इथं की कुठल्या पद्धतीने अक्षरांची निर्मिती व्हायला पाहिजे, कॅलिग्राफी किती म्हणजे नॉलेज जो आहे त्याचा नॉलेज किती आहे, किती खोलपर्यंत हा विषय आहे ह्याचं नॉलेज अगोदर मिळणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ते अक्षरांकडे वळू शकता, वेगवेगळ्या अक्षरांचा सराव करू शकता. हे मर्यादित नाही आहे. आता मी हे तुम्हाला शिकवलं आहे हे एवढंच नाही आहे, ह्याच्या पलीकडे सुद्धा खूप मोठं जग आहे. वेगवेगळी अक्षरं तुम्ही ट्राय करू शकता, पण सुरुवातीला जे फाउंडेशन आहे, जे बेस आहे हे आहे. हे बेस सोडून तुम्ही पहिल्यांदा दुसरं काहीतरी प्रॅक्टिस वेडंवाकडं करत बसण्यापेक्षा पहिल्यांदा बेस सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यासाठी बेस शिकणं खूप महत्त्वाचं आहे, त्याचं नॉलेज घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं हे जे एपिसोड आहे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचं आहे कॅलिग्राफीच्या दृष्टीने. याच्यामध्ये तुम्हाला बेसच शिकवलेलं आहे, अक्षर स्टँडिंग लाईनपासून घेऊन कसं ड्रॉ करायचं हे शिकवलेलं आहे. आता आपण याला कलर काउन करून पाहूया. ऑर्किडचं जे व्हायलेट रंग आहे तेच आपण देऊ इथं थोडंसं. मी जसं देतोय तुम्ही पण या पद्धतीने घरी ऑइल पेस्टलने द्या किंवा ब्रशनी पोस्टर कलरनी द्या, कोणत्याही पद्धतीने किंवा स्केचपेननी जसं इंडिपेंडन्स डे रंगवून दाखवलं होतं तुम्हाला कलर करून, त्या पद्धतीने केलं तरी चालू शकतं. पण देण्या अगोदर सुरुवातीला याचं जे आउटलाईन आहे, याचं जे स्ट्रक्चर आहे हे पहिल्यांदा ड्रॉ करून घ्यायचं आहे. म्हणजे आउटलाईनच्या बाहेर आपल्याला जायचं नाही आहे या पद्धतीने.
पहा आपण ऑर्किड हे व्हायलेट कलर मध्ये रंगवलेलं आहे इथं. तुम्ही सुद्धा मस्तपैकी या पद्धतीने जे अक्षर आहेत, जे आपल्याला त्या अक्षरामधून दर्शवायचं आहे, त्याच कलरचे शेड आपल्याला निवडायचे आहेत. आता ऑर्किड हे एक फूल आहे जांभळ्या कलरचं, व्हायलेट कलरचं, आपण त्यासाठी या पद्धतीने व्हायलेट कलरचं शेड आपल्याला निवडलेलं आहे. आता व्हायलेटचा अपोजिट कलर कोणता आहे? अपोजिट कलर आहेत काही, रेडचा अपोजिट कलर ग्रीन आहे, तसं ऑरेंजचा, ब्ल्यूचा अपोजिट कलर ऑरेंज आहे, तसं व्हायलेटचा अपोजिट कलर आहे लेमन येलो. तर लेमन येलोनी आपल्याला जर अक्षराच्या बॉर्डरला आपण लेमन येलो दिलं तर हे अक्षर आणखी खुलून देऊ दिसू शकतं. पाहूया आपण कसं होतं ते. अक्षर आणखीन ब्राईट दिसतं ज्यावेळी आपण त्याला बॉर्डर देत आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा हे पा ह्याच्या आणि याच्यामधलं जे डिफरन्स आहे ते तुम्हाला दिसत आहे इथं. ह्या अक्षराला आपण व्हायलेट कलरला जे अपोजिट कलर आहे व्हायलेट केलेलं आहे, त्यामुळं अक्षर ब्राईट झालेलं आहे आणि उठून दिसत आहे. त्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की शिकता शिकता काय शिकायला पाहिजे, कुठली गोष्ट केल्याने आपलं चित्र अधिक सुंदर दिसेल, छान दिसेल, ह्याच्याकडे आपलं लक्ष द्यायला पाहिजे. केवळ शिक्षकांनी सांगितलं रंग भरून टाका तेवढंच भरलं सोडून दिलं असं नाही. आता हे व्हायलेटला येल्लो कलरचं आउटलाईनसुद्धा दिलेलं आहे, ह्याच्या पलीकडेही तुम्हाला काही सुचत असेल तर तुम्ही करू शकता, ह्याला काही बंधनं नसतात. म्हणजे प्रत्येक जे आहे कॅलिग्राफी जे आहे किंवा कुठलाही कलेचा जो विषय आहे तो एक ठराविक साच्यामध्ये करायचा नसतो. करताना आपल्याला काही सुचतं तर ते आपण करून पाहायचं असतं. त्या पद्धतीने आपली कला म्हणजे दृढ होत असते, कलेचं आणखीन विकसित होत असतं, नॉलेज विकसित होत असतं. जे मनात येतं ते अगोदर तिचं ड्रॉ करून बघायला पाहिजे, करून बघायला ठेवे पाहिजे. मनात ठेवल्याने काय होणार नाही ती गोष्ट. त्यामुळं प्रत्यक्षात पेपर घ्यायचा आणि सराव करून बघायचा, हे केल्याने काय होत आहे, हे कलर घेतल्याने आउटलाईन दिल्याने काय होत आहे, दुसरा कलर जर दिला तर त्याचे परिणाम काय होत आहे. आता इथं मी तुम्हाला नॉलेजसाठी सांगतो, दुसरा कलर जर दिला, समजा व्हायलेट आहे त्याला ग्रीन कलरचा आउटलाईन दिला तर तो अक्षर दिसणारच नाही आहे. दोन्ही अक्षर जवळजवळ असल्यामुळे मर्ज होऊन जातील. तर ह्याच्यामध्ये पण एक थेअरी आहे, व्हायलेट कलर जो आहे तो डार्क आहे, येल्लो कलर जो आहे तो लाईट आहे. हे सगळ्या गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत, कारण तुम्हाला आवडतात तसे भरपूर रंग. व्हायलेटला आपण ब्ल्यू कलर देऊन बघू पण हे प्रॅक्टिकली पॉसिबल आणि चांगलं दिसणार नाही, कारण व्हायलेट आणि ब्ल्यू जवळजवळचेच रंग आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये व्हायलेटमध्ये ब्ल्यूचा अंश असतो आणि ब्ल्यूमध्ये थोडाफार व्हायलेटचा अंश असतो, त्यामुळं हे ठळक जे आहे ठळकपणा ते त्यातून दिसणार नाही आहे. कारण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्या गोष्टी कळणं खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या गोष्टी कधी कळणार? ज्यावेळी अधिक सराव करणार आहेत त्यावेळी कळणार आहे. तर आपण हे पूर्ण करण्याकडे आपण आता थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करूया. हे पा इथं कसं आता बॉर्डर दिल्यानंतर अक्षर छानपैकी उठून दिसत आहे. तुमचं स्वतःचं जे अक्षर आहे नेम हे तुम्ही पूर्ण करून दाखवायचं आहे. ए टू झेड तर करायचंच आहे त्याबद्दल, त्याचबरोबर तुमचं स्वतःचं अक्षर या फॉर्म्युल्यामध्ये तयार करून तुम्हाला ड्रॉ करून ठेवायचं आहे. किंवा तुम्हाला आईला ग्रीटिंग कार्ड द्यायचं आहे, पप्पांना ग्रीटिंग कार्ड द्यायचं आहे, त्यावेळी ही नावं या पद्धतीने लिहून तुम्ही त्यांना ग्रीटिंग देऊ शकता. आता पहा हे बॉर्डर झालेलं आहे, आता याच्यामध्ये पुन्हा आपल्याला इथं फ्लावरसुद्धा आपण ड्रॉ करू शकतो असं. येलो कलर आता इथं येलो कलरचा दिसत नाही, मी थोडासा कलर चेंज करतो आणि तुम्हाला, कारण जेणेकरून ऑर्किड हे फूल आहे तर आपण फुलाचा आकार घेऊ. आता हे फूल घेताना सुद्धा व्हायलेटला थोडंसं मिक्स होऊ नये असा रंग घ्यायचा आहे आपण. त्यासाठी आपण काय करू, थोडंसं ऑरेंज कलर घेऊ. ऑरेंज कलरचं फूल हे पा, केवळ ब्रशने असे काही स्ट्रोक्स केले तरी फूल बनला या पद्धतीने.
आता जरी येलो कलर दिसत नसला तरी काही ठिकाणी आपण याला येल्लो कलरचे फ्लावर सुद्धा घेतल्यावर छान दिसणारच आहे ते. थोडासा याच्यामधला येल्लो मधला डार्क कलर घेऊ आपण गोल्डन टाईपचा. पहिल्यांदा हे ऑरेंज कलरचं काम आपण करून घेऊ थोडंसं. हे बघ, हे बघ फ्लावर्स तयार झालेले आहेत. एक फुलाचं नावच ऑर्किड आहे त्यामुळं आपण त्याच्या बाजूला सुद्धा असे फ्लावर्स ड्रॉ करत आहे. उगीचच कशासाठी छान दिसत आहे म्हणून आपण ड्रॉ करत नाही आहे, ते संदर्भ या फुलांमध्ये आहे म्हणून आपण ड्रॉ करत आहे. आपण इथं थोडंसं येल्लो कलरचा पण वापर करू फ्लावरसाठी या पद्धतीने. हे बघ, या पद्धतीने फ्लावर केलेलं आहे. आता त्याच्यानंतर याच्यामध्ये जे डॉट आहे फुलांमधलं जे लाईन आहे ते या पद्धतीने दिलं तरी चालेल. फ्लावरमध्ये व्हायलेट पण दिलं तरी चालू शकतं किंवा आता मी ब्लॅक देत आहे. या पद्धतीने पहा अक्षर आपण केलेलं आहे. आज आपण ए टू झेड जे आहे ते शिकलेलं आहोत. त्याच्यानंतर ए टू झेड मधनं आपले काही अक्षरं जे आहेत ती बाजूला काढली आणि त्याचं एक ऑर्किड जे आपल्या शाळेचं नाव आहे तिथून पाहिलं, तसं तुम्ही तुमचंही स्वतःचं नाव या पद्धतीने ड्रॉ करून कलर करून या पद्धतीने शकता. सांगायचं तात्पर्य असं आहे की रंगसंगतीसुद्धा कॅलिग्राफीमध्ये खूप महत्त्वाची आहे. मागच्या वेळी जे मी तुम्हाला इंडिपेंडन्स डेचं शिकवलं होतं त्यामध्ये ट्राय कलर रंगसंगती होती, म्हणजे इंडिपेंडन्स डेसाठी जे सुटेबल आहे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन याच्यासाठी जे सूट होणारं रंगसंगती आहे तिरंगा ऑरेंज व्हाईट आणि आपण ग्रीन कलरचा घेतला होता कलर आणि थोडासा ब्ल्यू कलर, म्हणजे त्या विषयाला अनुसरून त्या सब्जेक्टला अनुसरून रंगसंगती आपण घेतलेली होती. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं काय आपण काय ड्रॉ करतो आहे आणि विषय काय महत्त्वाचा आहे त्या रंगसंगतीमधून सुद्धा दिसायला पाहिजे. तर इथं या पद्धतीने आता आपण या अत्यंत महत्त्वाच्या एपिसोडमध्ये ए टू झेड आणि एक अक्षर तयार करायला शिकलेलो. सांगायचं तात्पर्य असं आहे की अनेक फेस्टिवल्स येतात. 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिन आहे, त्याच्यानंतर गणेशोत्सव येत आहे. तर आपण गणेशोत्सवासाठी जे डेमो आहे क्ले घरच्या घरी आपण जे गणपती करणार आहोत त्याचंही तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन पुढच्या संडेला पाहायला मिळेल. ते सुद्धा आपल्याला कॅलिग्राफी करायचं झालं तर याच्यामधले अक्षर आपण निवडू शकता. गणेश फेस्टिवलसाठी जर तुम्हाला शुभेच्छा द्यायचे असतील तर ह्या अक्षरांचा वापर करून सुद्धा तुम्ही शुभेच्छा कार्ड तयार करू शकता. आता याच्यामधला गणेश फेस्टिवलचा जो आहे अक्षर थोडक्यात सांगतो. आता हे पहिलं अक्षर आहे जी. ह्याच्यामध्ये तुम्ही गणपतीचं जे आहे इमेज ड्रॉ करू शकता. जी ए एन ई एस त्याच्यानंतर आलं एच. या पद्धतीने जसं आपण ह्या सगळ्या अक्षरामधनं ऑर्किड हे बाजूला काढून ड्रॉ करून बघितलं तसं तुम्ही या सगळ्या अक्षरामधून गणेश फेस्टिवल जे आहे ते बाजूला काढून ड्रॉ करून बघायचं आहे. तर पहिल्यांदा सुरुवातीला टप्प्याटप्प्याने पाहायचं आहे, गडबड अजिबात करायचं नाही आहे. या तासानंतर तुम्ही केवळ स्टँडिंग लाईन आखून फक्त ए टू झेड एवढंच अक्षर करून पहा. एवढं अक्षर करून पाहिलं तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप अक्षर त्याचं ड्रॉइंग त्याचं कलरिंग आपण पाहणार आहोत. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की सुरुवातीला आपण कसं केलेलं आहे, कुठल्या पद्धतीने अक्षरांचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं बसवलेलं आहे. पुन्हा एकदा रिमाइंडर करतो, पेपर आपला जो आहे तो उभा आपण धरलेला होता पेपर असा. त्याच्यानंतर 2 सेंटीमीटर स्पेससाठी सोडलेलं आहे. त्याच्यानंतर 5 सेंटीमीटर अक्षरांसाठी घेतलेलं आहे. या 5 सेंटीमीटरमध्ये वरून 1 सेंटीमीटर खालून 1 सेंटीमीटर, म्हणजे अक्षर जो 5 सेंटीमीटर आहे त्याच्यामध्ये वरून 1 खालून 1 सेंटीमीटर लाईन ड्रॉ केलेलं आहे. तसंच
फॉर्म्युला कंटिन्यू खाली ठेवलेला आहे. याच्यामधून आपण स्टँडिंग लाईन ड्रॉ करून डेमोमध्ये पाहिलेलं आहे. जर तुम्हाला लक्षात आलं नाही व्हिडिओमध्ये तर तुम्ही पुन्हा एकदा सांगतो, यूट्यूबवर जा, व्हिडिओ पॉज करून बघा आणि एक एक अक्षर ड्रॉ करा. तर पुढच्या पिरियडला पुन्हा भेटूया. धन्यवाद. थँक्यू.